हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते इन्सुलिन हे प्रथिन मधुमेह या रोगावर उपयोगी पडते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मधुमेह समोरचा प्रश्न इरिथ्रोपायटिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते इरिथ्रोपायटिन हे प्रथिन ॲनिमिया या रोगावर उपयोगी पडते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ॲनिमिया समोरचा प्रश्न भारतात हरितक्रांती कोणी आणली भारतात हरित क्रांती आणली डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर एम एस स्वामीनाथन त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होतो डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या डासाच्या मादीमुळे होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एडिस इजिप्ती मादी ओके समोरचा प्रश्न डास चावल्याने कोणते आजार होतात डास चावल्याने हत्ती रोग आणि काल आजार हे दोन्ही आजार होतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक आणि दोन ओके पुढे पाहूया खालीलपैकी कुटुंब नियोजनाचे कोणते पर्याय तात्पुरते आहेत आयुसीडी हा पर्याय तात्पुरता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आयुसीडी कुटुंब नियोजनाचा हा पर्याय समोरचा प्रश्न जनुकातील एखादी न्युक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलतो त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला डायडॅश म्हणतात त्याला उत्परिवर्तन म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उत्परिवर्तन ओके आता यापूर्वीचे जे मी आपण प्रश्न पाहिले त्यापैकी मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके okay? आता प्रश्न काय होता तर लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये आपण तो प्रश्न पाहिलेला आहे दृष्टीबिंब परितारिका नेत्रबिंब आणि यापैकी कोणते नाही हे चार पर्याय आहेत लघुदृष्टी हा आजार कशाचा आजार आहे दृष्टीबिंब परितारिका नेत्रबिंब यापैकी नाही या चार पैकी योग्य उत्तराचे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत उत्क्रांतीचे पुरावे पहा बाह्य रूपीय पुरावे शरीरशास्त्रीय पुरावे आणि पुराजीवीविषयक पुरावे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुरावे उत्क्रांतीचे आहेत समोरचा प्रश्न नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन यांनी मांडला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन डार्विन समोरचा प्रश्न डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रतिलेखन समोरचा प्रश्न कायिक पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाला काय म्हणतात कायिक पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाला सूत्री पेशी विभाजन म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सूत्री पेशी विभाजन समोरचा प्रश्न खालील डॅश डॅश हे हवा प्रदूषणाचे घटक आहेत हवा प्रदूषणाचे घटक सीओ टू सीओ CO, हायड्रोकार्बन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ए व बी दोन्ही बरोबर ओके समोरचा प्रश्न पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्त्रोत कोणते आहेत पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्त्रोत आहेत जलविद्युत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जलविद्युत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जैविक खते आहेत कोणती जैविक खते आहेत तर रायझोबियम आणि नॉस्टॉक ही जैविक खते आहेत युरिया रासायनिक खत आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार व सी समोरचा प्रश्न इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते इंटरफेरॉन हे विषाणू संक्रमणावर उपयोगी पडते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विषाणू संक्रमण समोरचा प्रश्न श्वेतक्रांती म्हणजे काय श्वेत क्रांती म्हणजे दूध क्रांती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दूध क्रांती समोरचा प्रश्न बीसीजी लस कुठे दिली जाते बीसीजी लस डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला समोरचा प्रश्न धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी टी टीची लस दिली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टी टी समोरचा प्रश्न डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे हा रासायनिक बदल आहे मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रासायनिक समोरचा प्रश्न खालील डॅश डॅश या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत कोणत्या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत तर त्यामध्ये एक आहे लिव्हिंग आणि दुसरे आहे उजळ उकळणे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बी दोन्ही बरोबर समोरचा प्रश्न खालील कोणत्या कुटुंब नियोजन पद्धतीचा पुरुषावर वापर करतात कोणत्या कुटुंब नियोजन पद्धतीचा पुरुषावर वापर करतात तर निरोध आणि पुरुष बंदी ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक आणि दोन समोरचा प्रश्न सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत आर्थिक स्तर शैक्षण आणि उद्याने मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व आता मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारणार आहे या पूर्वीच्या प्रश्नांपैकी त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके आता पहा क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते दे पर्याय आहेत बी सी जी डी पी टी ओ पी व्ही टी टी तर या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पहा आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांपैकीच हा प्रश्न आहे क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते या या प्रश्नासाठी चार पर्याय ते पहा बी सी जी डी पी टी ओ पी व्ही टी टी आणि या चार पर्यायांपैकी योग्य पर्यायाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके समोरचा प्रश्न पाहूया जन्मानंतर बाळाला पहिले डॅडड्याश महिने निव्वळ मातेने स्तनपान द्यावे तर ते सहा महिने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सहा महिने समोरचा प्रश्न अतिसारामध्ये होणारे मृत्यू डॅडॅशमुळे डै, होतात अतिसारामध्ये होणारे मृत्यू जल शुष्कतामुळे होतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जल शुष्कता समोरचा प्रश्न अल्पवयीन विवाहाचे तोटे लक्षात घेऊन भारत सरकारने एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या बालविवाह नियंत्रण कायद्यानुसार डॅश डॅश वयापेक्षा कमी मुलगा व डॅश डॅश वयापेक्षा कमी मुलगी यांचे बंदी घातली आहे तर एकवीस वयापेक्षा कमी मुलगा व एकवीस यांच्या विवाहास बंदी घातली आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एकवीस वर्षे आणि अठरा वर्षे समोरचा प्रश्न गर्भधारणेनंतर अठ्ठावीस आठवड्यापूर्वी गरोदर अवस्था नष्ट होणे किंवा गर्भाशयातील वाढत असलेला गर्भ काढण्याच्या पद्धतीला डॅश म्हणतात गर्भपात म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक गर्भपात समोरचा प्रश्न स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी डॅश एवढे अनुदान दिले जाते बारा हजार रुपये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक बारा हजार रुपये समोरचा प्रश्न रुग्णवाहिका सेवा मिळविण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे एकशे आठ योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एकशे आठ समोरचा प्रश्न पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे एच टू ओ योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एच टू ओ समोरचा प्रश्न आपल्या शरीरातील डॅश हे आम्ल असते जे आपले अनुवंशिक गुण ठरवते तर ते आम्हाला आहे डीएनए योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डीएनए हे आपले अनुवंशिक गुण ठरवते समोरचा प्रश्न डॅश डॅश या रक्त गटाचे लोक त्यांचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना देऊ शकतात म्हणून त्यांना सर्व योग्य दाता असे म्हणतात तर ओ रक्त गटाचे लोक सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतात म्हणून त्यांना सर्व योग्य दाता असे म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ओ समोरचा प्रश्न डॅश डॅश हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे सूर्य सूर्य हा ओके हा, हा, सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सूर्य सूर्य ओके समोरचा प्रश्न वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते व वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरले जाते तर, दाज दाज तर ते उपकरण आहे कॅलरी माफी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कॅलरी मापी उष्णता मोजण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे समोरचा प्रश्न पृथ्वीवर डॅश डॅश भाग पाण्याने व्यापला असून फक्त डॅश डॅश भागावर जमीन आहे तर पृथ्वीवर एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे असून फक्त एकोणतीस टक्के भागावर जमीत आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकाहत्तर टक्के आणि एकोणतीस टक्के समोरचा प्रश्न सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या डॅश पासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो तर अतिनील किरणांपासून ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अतिनील किरणे समोरचा प्रश्न गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा डॅश डॅश असते कमी असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कमी समोरचा प्रश्न डॅश या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केले जाते व त्यांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने क खूप कमी असते तर जेनरिक औषधे मित्रांनो ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जेनरिक औषधे समोरचा प्रश्न बेडूक हा प्राणी डॅश आहे बेडूक हा प्राणी उभयचर प्राणी आहे मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उभयचर समोरचा प्रश्न डॅश ही लस जन्मानंतर लगेच किंवा सहा आठवड्याचे आत टोचली जाते व या लसीमुळं क्षयरोगाविरुद्ध मिळणारी प्रतिकारशक्ती साधारणपणे ऐंशी टक्के इतकी असून ती पंधरा वर्षे टिकते तर ती लस कोणती तर ती आहे बी सी जी योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए एक बी सी जी समोरचा प्रश्न डॅश या रोगात इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते मधुमेह ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मधुमेह समोरचा प्रश्न आहारातील डॅश या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगंड तसेच शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे विकार होतात तर ते आयोडीनच्या कमतरतेमुळे होतात मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आयोडीन समोरचा प्रश्न साधारणपणे आपल्या आहारातील पासष्ट ते ऐंशी टक्के उष्मांक हा डॅश डॅश पासून मिळतात तर हे कर्बोदकांपासून मिळतो आस पासष्ट ते ऐंशी टक्के उष्मांक ओके आपल्या आहारातील समो, समोर क्रमांक दोन कर्बोदके समोरचा प्रश्न विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक हजार लिटर पाण्यासाठी डॅश डॅश ग्राम याप्रमाणे विरंजक चूर चूर्ण घ्यायला हवे तर किती पाच ग्रॅम ओके एक हजार लिटर साठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच ग्रॅम समोरचा प्रश्न डॅश डॅश हे मासे डासांच्या आळ्यांना खातात असे आढळले आहे गप्पी मासे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक गप्पी मासे डासांच्या आळ्यांना खातात समोरचा प्रश्न वर्णकहीनता हा एक जनुकीय आजार आहे या विकारामध्ये शरीर डॅश हे वर्णक तयार करू शकत नाही तर ते मेलॅलिन हे वर्णक तयार करू शकत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मेलॅलिन समोरचा प्रश्न सीमा ही एकवीस वर्षाची आहे तिची शेवटची पाळीची तारीख दोन जानेवारी आहे तरी प्रसूतीची अपेक्षित तारीख कोणती असेल तर ती असेल नऊ ऑक्टोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नऊ ऑक्टोबर समोरचा प्रश्न जन्मापासून अठ्ठावीस दिवसाच्या आत अर्भकाचा मृत्यू झाल्यास necessary... त्याच डॅश डॅश असे म्हणतात नवजात अर्भक मृत्यू योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नवजात अर्भक मृत्यू समोरचा प्रश्न सूर्यकिरणांचा त्वचेशी संपर्क झाल्यावर त्वचेखाली डॅश डॅश तयार होते सूर्यकिरणांचा त्वचेशी संपर्क झाल्यावर त्वचेखाली जीवनसत्व ड तयार होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जीवनसत्व ड समोरचा प्रश्न हृदयरोगामध्ये रक्तातील डायड्याचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढते तर ते केल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोलेस्ट्रॉल समोरचा प्रश्न खालीलपैकी कुपोषणाची कारणे ओळखायची आहेत गरिबी लोकसंख्या वाढ आणि आहारविषयी ज्ञान ही कुपोषणाची कारणे आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक केवळ के एक दोन व तीन ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच जाऊ नये ओके तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू